वसई विरार शहर महानगरपालिका तरह तरह के फरमानों को लागू करने में आगे तो है ही। जी हाँ, बीते दिनों वसई विरार की सड़कों पर नाट्य के रूप में कुछ लोगों को आपने प्रदर्शन करते हुए देखा होगा। ये कोई और नहीं बल्कि वसई विरार शहर महानगरपालिका द्वारा करवाया जा रहा है। मनपा का कहना है कि जब तक जनता घर पट्टी और पानी पट्टी नहीं भरेगी तो मनपा जनता को सुविधाएं कैसे देगी। बीते कई दिनों से मनपा का काफी टैक्स बाकी है, जिसको भरवाने के लिए और समाज में जागरूकता फैलाने के लिए मनपा ने यह कदम उठाया। ब्यूरो रिपोर्ट, वसई लाइव न्यूज, वसई विरार। अरे वा लोको ऐकलं का, प्रबोधन मनोरंजन झनझणीत अंजन म्हणजे काय तेच आम्ही लोकांना जनजागृत करतो की घरपट्टी भरण्याबद्दल, पाणीपट्टी भरण्याबद्दल। मग त्या याच्या मुलं कसं जेव्हा घरपट्टी भरतील तर लोकांना सुख सुविधा दिल्या जातील की नाही महानगरपालिकेने। आणि म्हणजे हे फक्त ह्याच वॉर्डमध्ये का प्रत्येक पूर्ण वसई विरारमध्ये हे प्रकरण चालू आहे? आता ज्याच्या ज्याच्या प्रभाग समिती त्यामार्फत त्या लोकांनी काही केलं असेल, कार्यक्रम करतील जनजागृतीचे, त्याच आम्ही बाईक रॅली काढली आहे सकाळी आणि हे वासुदेवांचं कार्यक्रम मध्ये चौकाचौकात आम्ही ते कार्यक्रम घेतो। म्हणजे प्रत्येक वॉर्डमधून कार्यक्रम घेत आहे, ज्याच्या ज्याच्या प्रभागातून ते करत असतील। आम्ही हो थकबाकीदारांबद्दल त्यांना जनजागृत करतो की घरपट्टी आव्हान करतो। ह्याच्यात लोकांना म्हणजे तुम्ही काय आव्हान देणार आहे तुमच्या महानगरपालिकेच्या वतीने? लोकांना त्या नाटकामधून सांगलं जाते का घरपट्टी भरले जाईल, अन्यथा तुमच्यावर जप्तीचा कारवाई केली जाईल, म्हणजे तुमची बदनामी होईल वगैरे, हे त्या नाटकामधून आम्ही त्यांना सांगत आहे। आम्ही लोकांना आव्हान करू इच्छितो की ज्यांची घरपट्टी 2-3 वर्ष बाकी आहे ते भरा आणि महापालिका सहकार्य करावं। त्या दृष्टिकोनातून आमचे कर्मचारी बिलं वाटप करतायत, घरोघरी जाऊन त्यांना आव्हान करतात की तुम्ही घरपट्टी भरा, घरपट्टी भरा। शेवटी घरपट्टी काही लोक भरतात, काही लोक भरत नाही। म्हणून आमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलं की एक आपण जनजागृती मोहीम चालू करू, ज्या ज्या लोकांनी म्हणजे तोपर्यंत लोक जमतील बाबा हे काय चाललं आहे, ते एक आव्हान म्हणून लोकांना म्हणतो की बाबा तुम्ही घरपट्टी भरा। पण आता म्हणजे एवढा एक अंदाज आपल्याला माहीत आहे किती घरपट्टी बाकी असेल, म्हणजे अंदाजा आता जर तर पण किती 40%पर्यंत लोक असे आहेत ना, काही फ्लॅट असे आहेत की इन्व्हेस्ट करून ठेवला फक्त आणि फ्लॅट बंद आहेत। काही लोक असे आहेत की लोक राहतात तिथं पण भाडेकरू राहतात, मग ते म्हणतात की साहेब आम्ही राहतो, भाडे भरतात आमची अमुक माणसं आहेत। मग आम्ही त्यांना आव्हान करतो की बाबा तुम्ही पैसे भरा, किंबहुना भाड्यामधून तुम्ही ॲडजस्ट करून आमची महापालिकेची टॅक्स भरा। म्हणजे याच्यानंतर अगर लोकांनी भरला, तुमचं आव्हान विचारून लोकांनी म्हणजे इंटरेस्ट घेतला आणि भरला टायमाबद्दल, तर तुम्ही त्याच्या पुढे तुमची प्रतिक्रिया राहणार महानगरपालिका? मग लोकांचे काही सुखसोयी असतील, उदाहरणार्थ स्ट्रीट लाईट लावणे, गटार व्यवस्था करणे, रस्ते असते, पाण्याची योजना असते, ह्या लोकांच्या जे सुखसोयी असतात त्या त्यासाठी आम्ही प्रयत्न करू फटाफट काम होऊ। फंड जेवढा जास्त जमावणार फटाफट पालिका लोकांना सुविधा पुरवतात, सुविधा पूर्ण करून। हां, धन्यवाद।